अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिनांक 5 जानेवारी निपम पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे येथे मुंबई येथील शास्त्रज्ञ पद्मश्री शरद काळे व त्यांच्या धर्मपत्नी सौ निशिगंधा काळे, त्यांचे लहान बंधू प्रफुल्ल काळे यांनी विद्यालयास सदिच्छा भेट देऊन स्वलिखित 3 पुस्तके शाळेत सप्रेम भेट दिली, तसेच विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शनही केले। मुख्याध्यापक BS निकम सर यांनी शाल गुलाब पुष्प देऊन शास्त्रज्ञ शरद काळे साहेब यांचा यथोचित सत्कार केला। याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी सुमित खैरे याचा जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याने पद्मश्री शरद काळे यांच्या हस्ते शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसेच विद्यालयातील वरिष्ठ लिपिक किरण सोनवणे यांचा देखील पत्रकार दिनानिमित्त पद्मश्री काळे साहेब यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे सर यांनी केले। सदर कार्यक्रमास पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले। विज्ञानाची आवड निर्माण करणं हे आपलं काम आहे, आणि ती विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी थोडंसं उन्हात बसावं लागतं तुम्हाला, त्याच्याबद्दल दिलगीर आहे। पण बाकी ज्यांना आणि तुम्हाला सुद्धा थोडंसं सहन केलं तर थोडीशी 15-20 मिनिटं तुमच्याशी चर्चा करा। तर पहिल्यांदा मी तर भाषण करण्यापूर्वी हे भाषण करणारच नाही असं म्हणून खूप 3-4 तास भाषण करणार, प्रत्येक वेळेला म्हणणार मी काही भाषण करणार नाही आणि 3-4 तास असंच चालू होईल। चालेल का? चालेल, त्यांना जरा त्रास होईल, उन्हात बसले आहेत त्यांना। विज्ञानाची आवड निर्माण करणं हे आपलं काम आहे, आणि ती विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी थोडंसं उन्हात बसावं लागतं तुम्हाला, त्याच्याबद्दल दिलगीर आहे। पण बाकी ज्यांना आणि तुम्हाला सुद्धा थोडंसं सहन केलं तर थोडीशी 15-20 मिनिटं तुमच्याशी चर्चा करा। तर पहिल्यांदा मी तर भाषण करण्यापूर्वी हे भाषण करणारच नाही असं म्हणून खूप 3-4 तास भाषण करणार, प्रत्येक वेळेला म्हणणार मी काही भाषण करणार नाही आणि 3-4 तास असंच चालू होईल। चालेल का? चालेल, त्यांना जरा त्रास होईल, उन्हात बसले आहेत त्यांना। तर आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा खूप आहेत, तुम्हालाही माहिती आहे, तुमच्याही खूप अंधश्रद्धा असतील। मांजर आडवं गेलं की माणसं घरात येऊन बसतात, कावळा काय शिवला तर काय कोणीतरी मरणार आहे, सगळे मरणारच असतात पण तरी कावळा शिवल्यावर कसा मारतो मला कळत नाही। अशा खूप आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा आहेत आणि खूप चांगली चांगली मुलं ही कदाचित अंधश्रद्धांची शिकार होतात, कुठेतरी पुढे वाया जातात असंही दृश्य मला दिसतं माझ्या डोळ्याला। एखाद्या माणसाने आपल्यासमोर नवीन येऊन हातात माईक घेतला म्हणजे आता तो किती वेळ आपल्याला पिळणार आहे माहिती नसतं। बरोबर, माझा काही भाषण करण्याचा विचार नाही आहे, तर मी तुमच्याकडे आलो त्याचं कारण फार वेगळं होतं। मी 5-1 वर्षापूर्वी तुमच्या शाळेत आलो होतो, सरांनी सांगितलं त्या झाडाखाली आपला असाच कार्यक्रम झाला होता, तुम्ही आज या झाडांखाली बसला तर त्यावेळेला त्या झाडांखाली बसलो आणि त्या शाळेचं एकंदर वातावरण छान वाटलं मला। नंतरही माझ्या शाळेत माझ्या डोक्यात ती शाळा राहिली, म्हणजे मी खूप शाळांमध्ये जातो आणि शाळा मी सहसा विसरत नाही कारण मला माझी शाळा खूप आठवते। नगरला माझी शाळा होती अंबननगर, तर शाळेविषयी आकर्षण मला फार लहानपणापासून आणि आत्ता पण आहे, तयार आहे, फक्त मला कोणीतरी शिकवायला तयार व्हायला पाहिजे। तर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटलं नेहमी की आपण आमच्या एक घरीची छोटीशी गोष्ट सांगतो बरं का, आमच्या लहानपणी एक दिवशी काय झालं, जेव्हा आम्ही 3री-4थीत असो किंवा 5वीत असो माझ्या लक्षात नाही, हा धाकटा भाऊ माझा तेव्हा अजून लहान होता आणि एक दिवशी सकाळी दार उघडलं तर कोणीतरी दारावरती हळदी कुंकू आणि 3 धारेचं लिंबू असं काहीतरी ठेवलं होतं पूजा। तर घर कोणीतरी पूजणं हे वाईट असतं असं अपशकून आहे किंवा ज्याचं वाईट व्हावं असं वाटतं त्यांचं
त्यांचं घर जाऊन काही शत्रू लोक पुसतात. मला काही कल्पना नव्हती. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.